ढोकळा तयार करताना त्याचं मेजरमेंट किंवा अचूक प्रमाण असेल तर हा असा जाळीदार ढोकळा आपल्याला बनवता येतो आज मी तुम्हाला एक सोपी पद्धत आणि अचूक प्रमाण सांगणार आहे की ज्यामुळे तुमचा ढोकळा अजिबात कितीही वेळा केला तरीसुद्धा इतका मस्त स्पंजसारखा आणि जाळीदार तयार होईल तो अजिबात आतून दाटल्यासारखा किंवा आतून कच्चा चिवट चिकट अजिबात होणार नाही हा असा इतका मस्त स्पंजसारखा आणि जाळीदार ढोकळा आज आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बनवणार आहोत म्हणजे फेटण्यासाठीचे कष्टसुद्धा लागणार नाहीत याची सोपी पद्धत अचूक प्रमाण आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत इथे एक मोठं जे मिक्सरचं भांडं असतं ते घ्यायचं आहे आणि त्यामध्ये टेबलस्पूनच्या मापाप्रमाणे दोन टेबलस्पून इतकं आपलं नेहमीचं वापरातलं तेल घालायचं आहे मी ते शेंगदाणा तेलाचा वापर केलेला आहे आणि जर या आपल्या पोहे खाण्याच्या चमच्याने म्हणलं तर एक टेबलस्पून म्हणजे तीन चमचे होतात म्हणजे आपल्याला पोहे खाण्याच्या चमच्याने सहा चमचे तेल घ्यायचं आहे तर टेबलस्पूनने घेतलं तर तुम्हाला दोन टेबलस्पून तेल वापरायचं आहे त्यानंतर टेबलस्पूनच्या मापाप्रमाणेच दोन टेबलस्पून पाणी घालायचं आहे आणि पोहे खायच्या चमच्याने पाहिलं तर सहा चमचे पाणी आपल्याला इथे घालायचं आहे आता साखर घालायचे तर साखर मी तीन टेबलस्पून घालणार आहे आणि या पोहे खायच्या चमच्याने जरा मोजून पाहिलं तर एक टेबलस्पून म्हणजे दोन चमचे साखर होते म्हणजे एकंदर आपल्याला जर पोहे खायच्या चमच्याने सहा चमचे साखर आणि टेबलस्पूनने पाहिलं तर तीन टेबलस्पून साखर वापरायची आहे इथे चवीपुरतं मीठ घालणार आहे साधारण पाऊण चमचा मी मीठ घातलं आता हिंग किती घालायचं डाळीचं पीठ आहे पोटाला बाधायला नको त्यामुळे थोडंसं हिंगाचं प्रमाण जास्त घालायचं तर पाव चमचा मी इथे हिंग घातलेला आहे आता हळद घालायची असताना फक्त दोन चिमूट हळद घालायची कारण जास्त जर हळद घातली तर ढोकळ्याला लाल पॅचेस येतात आणि ढोकळाचा रंग लालसर येण्याची शक्यता असते कारण यामध्ये आपण खाण्याचा सोडा घालतो हळद आणि खाण्याच्या सोड्याची रिॲक्शन झाली तर ढोकळा लाल रंगाचा होतो आता आपल्याला यामध्ये लिंबूसत्व घालायचं आहे याला लिंबूसत्व किंवा सायट्रिक ॲसिड म्हणतात हे एक स्पून या मापाप्रमाणे मी लिंबूसत्व घेतलेलं आहे आणि जर पोहे खायच्या चमच्याने पाहिलं तर बरोबर असं सपाट एक चमचा इथे मी लिंबूसत्व घेतलेलं आहे हे लिंबूसत्व हे साधारण असं दाणेदार दिसतं हे तुम्हाला कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये अगदी आरामात मिळून जाईल आता हे झाकण लावायचं आणि लिंबूसत्व तेल पाणी साखर मीठ अगदी एकजीव होईपर्यंत चांगलं असं मिसळून घ्यायचं आहे साखर आणि लिंबूसत्व अगदी व्यवस्थित विरघळलं गेलं पाहिजे आता यामध्ये आपल्याला डाळीचं पीठ घालायचं आहे तर डाळीचं पीठ किती घालायचं ते सुद्धा आपण पाहणार आहोत त्याकरता हे मिक्सरचं भांडं बाजूला ठेवूया आणि या कप मेजरमेंटप्रमाणे मी बरोबर एक कप अगदी हे असं चमच्याने हलकंसं दाबून दाबून हे असं पीठ भरून घेतलेलं आहे याचं वजनी प्रमाण म्हणाल तर बरोबर एकशे वीस ग्रॅम आहे आणि हे विकत आणलेलं डाळीचं पीठ आहे म्हणजे अगदी बारीक दळलेलं आपल्याला डाळीचं पीठ घ्यायचं आहे आता त्याच कपाने अर्धा कप इतकं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे डाळीचं पीठ एक कप घेतलं तर त्याच्या निम्मे अर्धा कप इतकं आपल्याला हे पाणी घालायचं आणि हे चांगलं असं पुन्हा मिनिटभर तरी फेटून घ्यायचं आहे मिनिट दोन मिनिट मी हे चांगलं असं एकजीव होईपर्यंत फेटून घेतलं बघा इतकं पातळसर हे असं मिश्रण आपलं तयार असायला पाहिजे यापेक्षा घट्ट किंवा यापेक्षा पातळसुद्धा नको असं पातळसर मिश्रण असलं की हा ढोकळा आतूनसुद्धा मस्त जाळीदार तयार होतो त्यामुळे एक कप डाळीच्या पिठासाठी दोन कप पाणी हे प्रमाण अगदी बरोबर आहे आता हे थोडा वेळ बाजूला ठेवून द्यायचं जर तुमच्याकडे जास्तीचा वेळ असेल तर तुम्ही तासभर अर्धा तास जितका जास्त वेळ ठेवाल तेवढा थे। ढोकळा चांगला होईल पण आता आपण फक्त पाच मिनिटच हे बाजूला ठेवून देऊया आणि ढोकळा वाफवण्याची पूर्वतयारी करून घेऊ इथे मी एका कढईत दोन इंचापर्यंत पाणी ठेवलं त्यामध्ये स्टँड ठेवलेला आहे आणि झाकण ठेवून हे पाण्याला उकळी येण्यासाठी आपण एका बाजूला ठेवून देऊया तोवर इथे मी आज ढोकळा या चाळणीमध्ये वाफवणार आहे असं जर तुमच्याकडे खोलगट ताट असेल किंवा एखादा डबा असेल तरीसुद्धा चालेल पण माझ्याकडे असं खोलगट ताट नव्हतं म्हणून मी या चाळणीमध्ये आज ढोकळा वाफवून घेणार आहे फक्त याच्या तळाशी बटर पेपर घालेल म्हणजे हा ढोकळा अगदी मस्त आपल्याला वाफवता येईल सगळीकडनं हे असं मी जसं दाखवते तसं कडेने आणि तळाशी तेल लावून घेतलं त्यावर हा बटर पेपर ठेवलेला आहे तुम्हाला बटर पेपर ठेवण्याची काहीच गरज नाही माझ्या चाळणीला छिद्र असल्यामुळे मी यावर बटर पेपर ठेवलेला आहे माझ्याकडे असं खोलगट ताट नाही आहे म्हणून मी या चाळणीमध्ये आज ढोकळा तयार करून घेणार आहे कुकरच्या भांड्यामध्ये जर केला तरीही चालेल किंवा केक केकचं मोल्ड घेतलं तरीसुद्धा चालेल हे असं तेल लावून झाल्यानंतर आता आपल्याला यामध्ये सोडा घालायचा आहे साधारण एक दोन तीन मिनटं हे मिश्रण मी बाजूला ठेवलं होतं आता सोडा किती घालायचा तर हे प्रमाण मात्र अगदी अचूक असायला हवं एक टी स्पून या मापाप्रमाणे मी हा सोडा घेतलेला आहे असं सपाट करून घेतलं आणि आपल्या पोहे खायच्या चमच्याने पाहिलं तर बरोबर पाऊण चमचा इतकं आपलं हे सोडा होतो हा खाण्याचा सोडा मी घेत घातलेला आहे आता हा सोडा घातला की आपल्याला झाकण लावायचं आणि फक्त अर्धा मिनिटच हे मिश्रण चांगलं फेटून घ्यायचं आहे फार वेळ फिरवत बसायचं नाही आहे कारण याला जी आलेली जाळी असते ती जास्त वेळ फिरवल्यामुळे कमी होते पहा मिश्रण आपलं अगदी मस्त दुपटीपेक्षा जास्त फुललं गेलेलं आहे आणि आणिचा रंगसुद्धा आधीपेक्षा फिका झालेला आहे आता है या भांड्यामध्ये मिश्रण ओतून घेतल्यानंतर लगेच इथे या स्टँडवरती आपल्याला हे असं ठेवून घ्यायचं आहे आता गॅस मोठाच आहे मोठ्या आचेवर साधारण वीस मिनटासाठी आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे वाफ कडेने जायला नको म्हणून मी यावरती हे असं थोडंसं जड वस्तू ठेवणार आहे सुरुवातीचे पाच मिनटं मोठा आस ठेवायचा आणि त्यानंतर पंधरा मिनटं आपल्याला मध्यम गॅसवरती हा ढोकळा चांगला असा वाफवून घ्यायचा आहे बरोबर एकंदर वीस मिनटात हा ढोकळा व्यवस्थित वाफला जातो पहा सूर्य अगदी व्यवस्थित स्वच्छ आली याचा अर्थ आपला ढोकळा अगदी व्यवस्थित आतपर्यंत शिजला गेलेला आहे आता हा आपण बाजूला ठेवूयात तोवर इथे फोडणी तयार करून घेऊया फोडणी करता मी एक टेबलस्पून तेल गरम करून घेतलेलं आहे आणि यामध्ये तेल चांगलं गरम झालं की मग चमचाभर मोहरी घालायची मोहरी छान तडतडली गेली की एक चमचा जिरे घालायचे आहेत त्यानंतर फोडणीमध्येच अगदी दोन चिमूट हिंग घातलं काही हिरव्या मिरच्यांचे तुकडे घातलेले आहेत त्याचबरोबर एक चमचा पांढरे तीळ घालायचे आहेत आणि त्याचबरोबर जर तुमच्याकडे कडीपत्ता असेल तर अशी कडीपत्त्याची पानं फोडणीमध्येच घालायची म्हणजे छान स्वाद येतो आता या फोडणीमध्ये आपल्याला पाणी घालायचं तर आपण बरोबर अर्धा कप या मेजरमेंटप्रमाणे पाणी घेतलेलं आहे यापेक्षा कमी पाणी घ्यायचं नाही नाहीतर ढोकळा घशात खाताना अडकल्यासारखा होतो एक चमचा साखर घातली त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालायचं फोडणी आपली छान आंबट तिखट गोड व्हावी याकरता यामध्ये आपण साखर मीठ लिंबाचा रस सगळं असं घालणार आहोत म्हणजे ढोकळा चवीला खूप छान लागतो आता ही फोडणी चांगली मिनिट दीड मिनिट उकळू द्यायची आहे म्हणजे साखर मीठ मिरचीचा तिखटपणा या सगळ्या चवी या पाण्यामध्ये अगदी मस्त उतरतात आणि ही फोडणी चवीला खूप छान होते त्यामुळे साधारण मिनिट दोन मिनिट ही अशी चांगली उकळून घ्यायची आहे ही अशी चांगली उकळून झाली की मग गॅस बंद करायचा आणि कोमट होण्यासाठी बाजूला ठेवायची इथे आपला ढोकळासुद्धा कोमट झालेला आहे तोवर आपण आता ढोकळा हा काढून पाहूयात कडेने हे असं सुरीने सैल करून घेतलं आणि मग हा ढोकळा हाच आम्ही एका ताटामध्ये उलटवून घेतला अगदी मस्त जाळीदार मऊ लुसलुशीत असा हा आपला ढोकळा तयार झाला आहे ढोकळा कोमट झाल्याशिवाय अजिबात काढण्याची घाई करायची नाही नाहीतर ढोकळा तुटू शकतो आता हा आपण कट करून घेऊया कट करताना तुम्हाला ज्या हव्या त्या आकारामध्ये तुम्ही लहान मोठ्या आकारात हे असे पीसेस तयार करू शकता हा ढोकळा बघा आतूनसुद्धा इतका मस्त जाळीदार तयार झाला आहे कारण जे आपण प्रमाण घेतलं ते अगदी इतकं अचूक होतं की कि तुम्ही कितीही वेळा आणि कितीही मोठ्या प्रमाणात जरी ढोकळा बनवला तरीसुद्धा तुमचं प्रमाण अजिबात चुकणार नाही आहे आणि प्रत्येक वेळी तुमचा ढोकळा हा असा इतका मस्त जाळीदार स्पंजसारखा मऊ लुसलुशी तयार होईल याची जाळी बघा मी दाबतीये तरीसुद्धा तो त्याचा पुन्हा आकार घेतो आहे इतका छान आपला ढोकळा बनवून तयार झालेला आहे एक ढोकळा आपण तोडूनसुद्धा बघूया सगळाच ढोकळा आतल्या बाजूनेसुद्धा इतका मस्त सारखा तयार झाला आहे मी तुम्हाला हा ढोकळा तोडून दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की अगदी छान जाळीदार मऊ लुसलुशीत सारखा आपला हा ढोकळा तयार झाला आहे या ढोकळ्यासोबत एक छान अशी चटणी कशी बनवायची हे सुद्धा आज आपण पाहणार आहोत त्याकरता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मुठभर कोथिंबीर आणि दोन तीन हिरव्या मिरच्या मी यामध्ये घालून घेतल्या त्यानंतर इथे पाव चमचा सैंधव मीठ घातलं म्हणजे चटणीला छान चटपटीत चव येईल त्यानंतर यामध्ये थोडीशी साखर घालायची कारण आंबट तिखट गोड अशी चटणी चवीला खूप छान लागते आणि थोडेसे हे कट केलेले ढोकळ्याचे जे लहान लहान तुकडे आहेत ते घालायचे म्हणजे चटणीला मस्त दाटसरपणा येतो आता यामध्ये थोडंसं लिंबू पिळूयात लिंबाने छान चटपटीत चव येते आणि थोडंसं यामध्ये पाणी घालायचं जर तुमच्याकडे पुदिना असेल आणि जर आवडत असेल तर थोडी पुदिन्याची पानं घातलीत तरीही चालेल आता ही चटणी मी मस्त अशी वाटून घेतली बघा जशी आपल्याला रेस्टॉरंटमध्ये किंवा ठेल्यावर मिळते तशीच ही आपली दाटसर अशी चटणी तयार झाली आहे आता ही फोडणीसुद्धा आपली कोमट झालेली आहे आणि ढोकळासुद्धा कोमटच आहे फोडणीसुद्धा कोमट हवी आणि ढोकळासुद्धा कोमटच हवा म्हणजे या ढोकळ्यामध्ये ही फोडणी अगदी मस्त ॲब्झॉर्ब होते आता यावर थोडासा कोथिंबीर मी भुरभुरली आहे त्याचबरोबर थोडं आपल्याला खोबरं घालायचं आहे आणि हा आता आपला ढोकळा सर्व करण्यासाठी तयार झालेला आहे हा ढोकळा बनवण्यासाठी साधारण एक पंचवीस ते तीस मिनटाचा वेळ लागतो त्यामुळे सकाळच्या काही गडबडीमध्ये सुद्धा तुम्ही हा अर्धा तासामध्ये असा ढोकळा बनवू शकता तुम्हाला ही रोजची नाश्त्याची सिरीज जर आवडत असेल आणि हा बनवलेला ढोकळा जर थोडासुद्धा आवडला असेल तर प्लीज रेसिपीला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा अशा छान छान अगदी प्रमाणबद्ध रेसिपी पाहण्यासाठी प्रियास किचनला सबस्क्राईब करा व बाजूला असलेलं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा सबस्क्राईब करणं बेल आयकॉन प्रेस करणं पूर्णपणे निशुल्क आहे त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद